नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी बघूया। काँग्रेस हा देशातला सर्वात मोठा पक्ष असून भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आवश्यक आहे असं काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी म्हटलंय। भाजप विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं शरद पवार यांनी म्हटलं होतं। विरोधी पक्ष जर एकत्र आले तर वावगं नाही आणि चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणंही वावगं नाही असं राऊत यांनी म्हटलंय। आधी राज्यस्तरीय पक्षांची मोठ बांधणं आवश्यक असल्याचंही नितीन राऊत यांचं मत आहे। देशांमध्ये भाजप विरोधात एक सक्षम मोर्चा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे। शरद पवार यांच्या याआधी ममता दीदी यांनी भेट घेतली, त्यानंतर के चंद्रशेखर राव यांनी भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये विरोधी पक्षांचं नेतृत्व करावं अशी विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे। परंतु काँग्रेस पक्षांच्या कुठल्याही नेत्याला, जे नेते या मुंबईमध्ये आले किंवा मुंबईतून बाहेर काँग्रेसचे अध्यक्ष किंवा काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली नाही, यावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते नितीन राऊजी। सर, असं बोललं जातं की एक सक्षम नेतृत्व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तयार करण्याचं आहे, परंतु काँग्रेसविषयी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी भूमिका दिसत नाही। काय वाटतं तुम्हाला, काँग्रेसशिवाय हे जे तिसरं सक्षम नेतृत्व आहे ते तयार करण्यास जड जाईल की अवघड जाईल? नाही, देशाचं एकंदरीत चित्र जर आपण लक्षात घेतलं तर संपूर्ण देशामध्ये गल्लोगल्ली आणि जमिनीवर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तुम्हाला सापडतील। आणि हा काँग्रेसचा पक्ष आहे की तो देशव्यापी पक्ष आहे आणि 100 वर्ष जुना असा पक्ष आहे। लोकसभेतील विरोधी पक्ष म्हणून असो तरी ती एक सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस त्या ठिकाणी मिरवतो आहे। राज्यसभेत विरोधी पक्ष नेते पद सुद्धा काँग्रेस पक्षाला प्राप्त झालेलं आहे। आणि या अनुषंगानं जर आपण विचार केला तर विरोधी पक्ष जे आहेत ते जर आपल्या सर्वांचं एकमत करत असतील आणि त्यांचा विचार असेल की आपण एक संयुक्त मोर्चा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध ओपन केला पाहिजे किंवा सुरू केला पाहिजे आणि त्याचसाठी चंद्रशेखर राव यांनी जी भेट या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली त्याच्यात वावगं काही ठरणार नाही। वारंवार जे छोटे छोटे राज्यातले पक्ष आहेत ते पक्ष शरद पवार यांची भेट घेतात, उद्धव ठाकरे यांची भेट घेतला, परंतु काँग्रेसच्या नेत्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं निमंत्रण किंवा बोलवलं जात नाही, यामुळे असं वाटतं की काँग्रेसला साईडलाईन करून आपला एक नवीन संयुक्त मोर्चा तयार करण्याचा प्रयत्न आहे? नाही, हे जे पक्ष या ठिकाणी पुढाकार घेताना आपल्याला दिसत आहेत ते त्यांच्या प्रदेश मध्ये असलेल्या नेतृत्वाच्या मुळे आहे। ते सगळं राज्यस्तरीय पक्ष असल्या कारणानं राज्यस्तरीय पक्षांची एक मोठ बांधणे आणि ती मोठ बांधून मग काँग्रेससोबत येणे कदाचित असा विचार त्या ठिकाणी असू शकेल, परंतु काँग्रेसशिवाय देशामध्ये विरोधी पक्ष म्हणून पर्याय नाही हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। मग असं म्हणता येईल की शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये तिसरा मोर्चा आणि जे एक संयुक्त मोर्चा तयार करण्यात येईल त्याची लिडरशिप शरद पवार यांना देण्यात जाईल किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष आपलं काम करायला मान्य आहे असं वाटतं? नाही, स्वतः दस्तूर खुद्द शरद पवार साहेबांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की काँग्रेस पक्षाशिवाय विरोधी पक्ष तयारच होऊ शकत नाही आणि कोणीही आव्हान देऊ शकत नाही भारतीय जनता पक्षाला, त्यामुळे मला नाही वाटत कसं काय होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुणसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढची बातमी बघूया। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली, यावेळेला न्यू पॅलेसवर ते स्वतः गाडी चालवत गेले तर पालकमंत्री सतेज पाटील हे त्यांच्या शेजारच्या सीटवर बसले होते। यावेळेला शाहू महाराज यांच्याशी तब्बल 2 तास वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली। रात्रीचं स्नेह भोजनही त्यांनी न्यू पॅलेसवरच केलं। यावेळेला माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे सुद्धा उपस्थित होते। दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीवर संभाजीराजे छत्रपती येत्या 26 फेब्रुवारीला उपोषण करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते। गेले 1.5-2 महिने आपण बघत असाल उत्तर प्रदेश निवडणुका होत आहेत, तिथे बेरोजगारीचा प्रश्न असेल, कोविडच्या हाताळणीचा प्रश्न असेल, तिथून लक्ष विचलित करायला इकडचे विरोधी पक्ष वाटेल ते आरोप करत असतो आणि पातळी खालती नेत आहे। आम्ही त्याच्यावर बोलणार नाही, आम्ही आमचं काम करत राहू आणि तसंच काम महाराष्ट्रात पुढे।
तर आपण पाहिलं या वेळेला आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि पत्रकारांसोबत त्यांनी संवादही साधला. पुढची बातमी बघूया. मुंबई शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान कोणत्याही अडचणींशिवाय मिळावं यासाठी मोहीम सुरू करण्यात आल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आणि याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या संपूर्ण मोहिमेची पाहणी करण्यासाठी आज दिवसभर इथे थांबलेले आहेत. आपण इथे त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमकी किती तक्रारी आल्या होत्या, त्यानुसार कशाप्रकारे मोहीम सुरू केली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना जे कोविड बाधित होते त्यांच्या नातेवाईकांना खरोखर यामुळे फायदा होणार आहे. हो, नक्कीच मुंबईकरांना याचा, जे मुंबईकर आहेत आणि ज्या मुंबईकरांच्या घरामध्ये कोविड-19 कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन पती असेल, भाऊ असेल, वडील असतील, आई असेल, अशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे, तर त्यांना दिलासा देण्यासाठी, थोडासा त्यांना राहत मिळण्यासाठी 50,000 सानुग्रह अनुदान हे ऑलरेडी राज्य सरकार केंद्र सरकार मिळून केलेलं आहे. आज इथे 35,000 अर्ज आपल्याकडे त्याच्याहून अधिक आलेले आहेत. 20,000 ते 22,000 अर्ज आपल्या पूर्ण प्रोसेसमध्ये पूर्ण झालेले आहेत. आता ते राज्याकडे आपण पाठवलेले आहेत, अर्थात राज्य सरकारच्या जे डिपार्टमेंट आहे, मला वाटतं मनु श्रीवास्तव यांच्याकडे आहे, त्यांच्याशी पण मी संपर्क करणार आहे आणि इथून पहिलं क्लॅरिटी पूर्ण होऊ दे. कारण नसताना येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांची जी काही अतुल भातखळकर नेहमी देशाभूल करतात आणि त्यांच्याच वक्तव्यावरती ही सगळी जनसुनावणी उपमहापौर ॲडव्होकेट सुहास वाडकर आणि मी मिळून आम्ही केलेली आहे. थोड्याच वेळात आमचे यशवंत जाधव किंवा आमच्या विशाखा राऊत इथे येतील आणि प्रत्येकाचा आता सुनावणी चालू आहे, त्यांचे कागदपत्र पाहिले जात आहेत. त्यांचा नेमका क्लेम कुठल्या ह्याच्यामुळे पुढे गेला नाही आहे आणि GRC हा जो एक त्याच्यातला सिस्टम आहे त्याच्यामध्ये टाकून पुन्हा तो क्लेम आमच्याकडे येऊन त्याला क्लिअर करणं हे मुंबईकरांसाठी आपण करतो आहे. ज्या दिवशी मी माहिती घेतच होते पण मला कळलं की धीम्या गतीने मुंबईकरांच्या क्लेमबाबत होतं असं वाटत होतं पण तसं नाही आहे. यानंतर आपण थेट जाणार आहोत नाशिकमध्ये. देवेंद्र फडणवीस सध्या बोलताय. इतर कुठल्याही शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये सरकारने कोविड सेंटर काढले, मुंबईमध्ये कोविड सेंटर काढलं, पुण्यामध्ये कोविड सेंटर काढलं, पण नाशिकमध्ये मात्र महानगरपालिकेने ही जबाबदारी स्वीकारली आणि अतिशय कमी वेळामध्ये आपलं हॉस्पिटल आपण सुरू केलं. राज्य सरकारने एक नव्या पैशाची मदत या ठिकाणी केली नाही, या उलट या ठिकाणी ऑक्सिजनची इतकी कमतरता होती की शेवटी मी या ठिकाणी आलो, आम्ही ऑक्सिजन दिलं आणि आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी जाऊन धरणं आंदोलन केलं. नाशिककरांना श्वास घेऊ द्या आणि कोरोनाने आजारी असलेल्या नाशिककराला ऑक्सिजन विना मरायला ठेवू नका म्हणून मंत्रालयामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर नाशिकला या ठिकाणी ऑक्सिजन मिळालं. हे जर जाऊन त्या ठिकाणी बसले नसते तर राज्यकर्त्यांनी नाशिकला ऑक्सिजन देखील दिलं नसतं. आणि म्हणून मला असं वाटतं नाशिककरांकरता भांडणारे, झगडणारे, लढणारे, संघर्ष करणारे कोणी होते तर या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते होते की ज्यांनी हा संघर्ष करून नाशिककरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज खरं म्हणजे आपण राज्याची अवस्था पाहतोय, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये सरकारचं अस्तित्वच दिसत नाही. सरकार असं आहे की ज्याला या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र अस्तित्वात आहे याची कल्पनाच नाही. आणि मुंबईचा काय सत्यानाश करतात ते मुंबईत सांगतोच मी रोज, तुम्हाला परत सांगायची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून प्रचंड भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार
अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आज राज्य अक्षरशः होरपळत आहे। आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकदीने उतरावं लागेल, एक संघपणे उतरावं लागेल। कारण एक लक्षात घ्या, हे तिघ जण काहीही बोलले हे कधी एकत्रित लढतील, वेगळे लढतील, एकमेकाला मदत करत लढतील। एवढं आपल्या सगळ्यांनी डोक्यात ठेवलं पाहिजे की आपल्या विरुद्ध बोलण्याकरता लढण्याकरता हे तिघही एकत्र आहेत। कारण यांचं स्वार्थ आहे, यांना हे माहिती आहे की भारतीय जनता पक्षाला कोणीही यांच्यातला एकता किंवा दोघं मिळून पराजित करू शकत नाही, तिघांनाही एकत्रित यावं लागेल हे यांना माहिती असल्यामुळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करतील। पण काळजी करू नका, भारतीय जनता पक्षाचा इतिहासच हा आहे। आपण 2017 युपीची निवडणूक आठवा, एसपी सोबत, बीएसपी सोबत, काँग्रेस सोबत, आरएलडी सोबत, अजून 10 पक्ष सोबत भारतीय जनता पक्षाला 325 जागा मिळाल्या। त्यामुळे राजकारणामध्ये अरिथमॅटिक नाही चालत, राजकारण हे केमिस्ट्रीवर असतं। राजकारणामध्ये एक आणि एक दोन नाही होत, राजकारण हे केमिस्ट्रीवर चालतं। आणि पॉलिटिकल केमिस्ट्री नाशिकची ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे, कारण लोकांनी भाजपला काम करताना बघितलं। पण हे होत असताना आपल्याला मात्र अत्यंत एकसंघपणे या ठिकाणी ही निवडणूक लढावी लागेल। माझी सगळ्यांना विनंती आहे, शेवटी जागा लिमिटेड आहेत, जागा तर काही वाढवता येत नाही, आणि जागेंची अपेक्षा असणाऱ्यांची संख्या मोठी आहे। कारण आपलं जे काही काम आहे ते लोकांनी बघितलं आहे, लोकांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळणं म्हणजे निवडून येण्याची मोठी गॅरंटी आहे, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे इच्छुक आहे। पण माझी विनंती अशी आहे की कितीही इच्छुक असले तरी देखील यावेळी पार्टी जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी सगळ्यांना उभं राहायचं आहे, कार्यकर्त्यांनी ठरवून घ्यायचं। शेवटी भारतीय जनता पार्टी त्यागाच्या भरोशावर उभी राहिली आहे। आणि नेत्यांनाही माझी विनंती असणार आहे, नेत्यांनी केवळ नातेवाईकांचा विचार करायचा नाही, कार्यकर्त्यांचा विचार करायचा, हेही अत्यंत महत्त्वाचं आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करायचा आहे आणि कार्यकर्त्यांनी पार्टीचा विचार करायचा आहे। मला तिकीट मिळालं नाही की पार्टी वाईट ही जर मानसिकता असली तर मी त्याला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मानणार नाही। याचं कारण ही पार्टी मोठी झाली की अनेक लोकांच्या बलिदानानं अनेक लोक असे आहेत की ज्यांची जिंदगी खपली। श्रवण पाहतोत, देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महानगरपालिकेवर पुन्हा भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे। एका ब्रेकसाठी आपण थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेटवर्क 18 एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खास मुलाखत घेतली। नेटवर्क 18 दिलेल्या विशेष मुलाखतीत अमित शहा यांनी अनेक विषयांवर परखड भाष्य केलंय। प्रधानमंत्री जी की हर योजना में मैं बताता हूं, हमने उत्तर प्रदेश के अंदर 1,67,00,000 माताओं को गैस दिया है। इसमें सब लोग हैं जी, सब लोग हैं। 2,62,00,000 घरों में शौचालय नहीं थे, आप कल्पना कर सकते हैं जी। 2,62,00,000 घरों की माताएं कितनी शर्म हर रोज सुबह महसूस करती है, आज वो सम्मान के साथ अपने घर में ही जी रही। प्रधानमंत्री मातृवंदना योजना का 40,00,000 माताओं को फायदा हुआ। 1,41,00,000 घर ऐसे थे जिसमें यूपी में आजादी के 70 साल के बाद बिजली का लट्टू भी नहीं था, कनेक्शन ही नहीं था। 1,41,00,000 घरों में बिजली पहुंचाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। 2,68,00,000 LED के लट्टू बांटे गए हैं। गरीब कल्याण अन्न योजना के तहत यूपी के 15 करोड़ गरीबों को 2 साल से प्रति व्यक्ति 5 किलो प्रति माह हम अनाज फ्री ऑफ कॉस्ट दे रहे हैं।
बहुत बड़े मार्जिन के साथ प्रचंड बहुमत के साथ सरकार बनाने जाए, पोस्ट पोल अलायंस किस चीज के लिए? हमारा प्री पोल अलायंस है दो पार्टियों के साथ जी, और हमारी परंपरा है कि हम बहुमत स्वतंत्र रूप से भी पाते हैं तो एनडीए के साथ ही हमारी सरकार में होते हैं, और हमें किसी की जरूरत ही नहीं पड़ने वाली, हम पूर्ण बहुमत के साथ, प्रचंड बहुमत के साथ जीतने वाले हैं। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्रासमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। क्या आप मानते हैं कि मुसलमान लड़कियों के लिए ये हिजाब का मुद्दा जायज मुद्दा है? मेरा व्यक्तिगत मानना है जी कि स्कूल के ड्रेस कोड को सभी धर्म के लोगों ने अपनाना चाहिए। डिलिमिटेशन समाप्त होने के बाद जो 6-8 माह का वाजिब समय होगा उसमें हम जरूर चुनाव करा लेंगे। बड़े राज्य में चुनाव अभी कलकत्ते में हुआ जी, जहाँ 0 सीटें आई। तो आप कह रहे हैं 0 सीट? ऐसा मैं नहीं कहता। उत्तर प्रदेश में बहुत बड़े बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी की सरकार बनने जा रही है।